नमस्कार मित्रांनो स्टडी मॅथ या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत करतो आणि कारकम का व्हेकल्सी रिलेटेड अतिशय महत्त्वाचा टाइप्स आज आपण अभ्यासणार आहोत टाइप्स आहे फोर्टी क्वेश्चन नंबर फर्स्ट पाच दिवसासाठी दहा महिलांचे वेतन रुपीज एक हजार दोनशे पन्नास आहे पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय दिलेलं आहे की पाच दिवसांसाठी किती दिवसांसाठी पाच दिवसांसाठी दहा महिलांचे वेतन बाराशे रुपये आहे जर पुरुषाचे दैनिक वेतन हे महिलेच्या वेतनाच्या दुप्पट असेल म्हणजेच आपल्याला पहिल्या स्टेटमेंट मध्ये जे दिलेलं आहे पाच दिवसासाठी दहा महिलांचे वेतन बाराशे पन्नास रुपये आहे म्हणजेच आपल्याला महिलेच दैनिक वेतन काढावं लागेल आणि त्याच्या दुप्पट मग पुरुषाचं वेतन होणार आहे दैनिक वेतन म्हणजे एका दिवसाचे वेतन म्हणजे दैनिक वेतन तर सोळाशे रुपीज कमावण्यासाठी आठ दिवसासाठी किती पुरुषांनी काम करावे खूपच इजी आहे स्टेटमेंट फक्त लक्षात घ्या या ठिकाणी पहिलं स्टेटमेंट आहे एवढं नंतर जरच ते स्टेटमेंट आहे साधं सिंपल स्टेटमेंट आहे की महिलेच्या दैनिक वेतनाच्या दुप्पट दैनिक वेतन, वेतन पुरुषाचं आहे ओके जर इथे दहा रुपीज आलं तर वीस रुपीस राहणार पंचवीस आलं तर पन्नास राहणार सत्तर आलं तर एकशे चाळीस असेल पुरुषांचं म्हणजे दुप्पट दैनिक वेतन असेल तर सोळाशे रुपये कमवण्यासाठी आठ दिवसासाठी किती पुरुषांना कामाला लावावं लागेल खूप इची आहे हा तरचा भाग आपण नंतर करणार आहोत मोस्ट आपल्याला टार्गेट आहे की एका महिलेच एका दिवसाचं वेतन किती एका महिलेच दैनिक वेतन दैनिक वेतन दैनिक वेतन म्हणजे एका दिवसाचे वेतन आपल्याला काढावे लागेल एका दिवसाचे वेतन खूप इच्छा आहे मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे ऍट हा पाच असा लपून ठेवायचा दहा महिलांचे वेतन बाराशे पन्नास आहे ना पाच दिवसासाठी विचार नका करू सध्या सर्वप्रथम आपण याच्यावर विचार करूया की दहा महिलाचे वेतन दहा स्त्रियांचे वेतन बाराशे पन्नास बारा एक आहे एका महिलेचं वेतन किती होणार आहे बाराशे पन्नास भागिले दहा महिला म्हणजेच शून्य शून्य कॅन्सल एकशे पंचवीस मित्रांनो आपल्याला सर्वप्रथम काढायचं आहे एका महिलेचं वेतन दहा महिलाचे वेतन बाराशे पन्नास म्हणून एका महिलेचं वेतन भागिले दहा हेच दहा इथे शून्य शून्य कॅन्सल एकशे पंचवीस आता एकशे पंचवीस एका महिलेचं वेतन झालं मात्र पाच दिवसाच एका महिलेच झालं मात्र पाच दिवसाच आपल्याला तर पाहिजे दैनिक म्हणजे एका दिवसाच फोर या ठिकाणी एकशे पंचवीस आहे एका महिलेच वेतन एका महिलेच महिलेच किती पाच दिवसाचे वेतन दिवसाचे वेतन आपल्याला कशाच पाहिजे एका दिवसाचं पाहिजे म्हणजे दैनिक पाहिजे आता दैनिक सर म्हटलं तर डिवायडेड बाय हे पाच म्हणजेच किती येते पाच एक पाच पाच दोन्ही दहा पाच पाच पंचवीस पंचवीस येते पंचवीस कोणाचं येते की एका महिलेच एका दिवसाचं वेतन येते पंचवीस सो हे कड झालं आणि आपण असं लिहू शकतो एका दिवसाचे एका महिलेचे दैनिक म्हणजेच एका दिवसाचे म्हणजे दैनिकच वेतन महिलेचे वेतन किती आलेले आहे तर पंचवीस रुपये मग पुढे जाऊया जर पुरुषाचे दैनिक वेतन महिलेच्या दैनिक वेतनाचे दुप्पट असेल म्हणजे पुरुषाचं वेतन किती होणार रे तर या पंचवीसच्या दुप्पट म्हणजे पन्नास रुपयेच होईल झालं म्हणजेच पुरुषाचं दैनिक वेतन आलं पन्नास रुपये पन्नास रुपये या पन्नास रुपयावर आता आपल्याला शेवटी क्रिएशन करायचं आहे कसं क्रिएशन होईल 15 ते जे पन्नास रुपये आहे पुरुषांचं दैनिक वेतन ते आठ दिवसामध्ये किती होईल बरं चारशे रुपये होईल किती रुपये होईल चारशे रुपये होईल आता चारशे रुपये होणार सोळाशे रुपयामध्ये किती जण काम करेल चारशे 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 ओके हे तर एकाच पुरुषाचं झालं ना आठ दिवसाचं एका पुरुषाचे आठ दिवसाचे वेतन झाले किती दैनिक वेतन त्याचं पन्नास आहे महिलेचं वेतन पंचवीस झालं होतं महिलेच्या दैनिक वेतनाच्या दुप्पट पुरुषाचं दैनिक वेतन झालं मग पन्नास पन्नास गुणिले आठ दिवसाचे किती झाले चारशे रुपये आणि किती रुपये आहे आपल्याकडे पुरुषांसाठी सोळाशे रुपये देअर फोर सोळाशे भागेले किती चारशे म्हणजे शून्य 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 चार एक चार चार चिक सोळा चार, चार, चार पुरुषांनी ते काम करावे चारच आलं ना शेवटी सो चार पुरुषांनी ते काम करावे थर्ड ऑप्शन इज द राईट अँड राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन याचं तुम्ही टेक्निकली बघितल्याबरोबर व्हिज्युअली आन्सर काढू शकता कसं सर कारण की हे जर कट झाले तिथे एकशे पंचवीस राहते एकशे पंचवीस पाच दिवसाचे आहे ते एका दिवसाचे किती येते पंचवीस पंचवीसच्या दुप्पट पुरुषाचं दैनिक येते येते पन्नास पन्नास हे पन्नास आठ चारशे येते हे चारशे याला भाग दिले तर सरळ सरळ आन्सर येते चार पुरुषांनी ते काम करावे झालं विदिन सम सेकंडमध्ये तुम्ही त्याचं आन्सर आणू शकता आपण चेक करूया येस राईटच आहे चला पुढे जाऊ केव्हा आपण एक क्वेश्चन टार्गेट करतो आणि त्यावर आधारित दोन क्वेश्चन प्रॅक्टिसचे घेतो कारण प्रॅक्टिस शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट इफ यू क्रॅक द एक्झामिनेशन ओके सो so, सात पुरुषांसाठी दहा महिलांचे वेतन रुपीज सतराशे पन्नास आहे खूपच जे आहे ना आता हे जे दहा आहे इथे दहा टाकले तर एकशे पंच्याहत्तर झाले किती महिलांचे वेतन एकशे पंच्याहत्तर आहे तर एका महिलेचं वेतन आहे पण सात दिवसांचं सो so, हे एकशे पंच्याहत्तर जे आहे त्याला मागे हे सात <coughs> दिवस करावं लागेल सात एक सात सात दोन्ही चौदा सतरामधून चौदा गेले उरले तीन झाले पस्तीस साता पस्तीस पुन्हा महिलेचं वेतन किती त्याला पंचवीसच रुपये आलं एका दिवसासाठी एका महिलेचं वेतन आहे पंचवीस रुपये पण नंतर काय देण्यात आलेलं आहे जर पुरुषाचे दैनिक वेतन हे महिलेच्या दैनिक वेतनाचे दुप्पट असेल महिलेच एका दिवसाचं दैनिक वेतन आपण काढलं पंचवीस रुपये दिलेल्या प्रमाणे पुरुषाचं किती होणार आहे पन्नास रुपीज होणार आहे दैनिक वेतन पन्नास रुपये आता नऊ दिवसासाठी काम केल्यानंतर इथे काय करणार आपण गुणिले करणार नवाची पंचेचाळीस म्हणजे चारशे पन्नास रुपीज नऊ दिवसाचे होणार किती रुपीज आहे बरं अठराशे देअर फोर अठराशे रुपीज भागेले हे नऊ दिवसाचे काय करणार चारशे पन्नास शून्य शून्य का अँसर आता सरळस आहे की भाग जातो याला डायरेक्ट हां पंधरा पंधरा त्री पंचेचाळीस पंधरा एक पंधरा आणि उरले तीस तीन झाले तीस पंधरा दोन्ही तीस तीन एक तीन तीन चूक बारा म्हणजे चार पुरुषच अॅन्सर येतं चार पुरुष आता डायरेक्टली जर काढायचं असेल तर या ठिकाणी चारशे पन्नासचे दुप्पट नऊशे आणि नऊशेचे दुप्पट अठराशे नौशे म्हणून चारशे पन्नास एक चारशे पन्नास चारशे पन्नास चूक Uh, अठराशे म्हणून चार पुरुष असं आन्सर येतं फर्स्ट ऑप्शन इज द राइट अम राइट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन यस चला पुढे राईटच आहे क्वेश्चन नंबर थर्ड इट्स शुड बी व्हेरी इम्पॉर्टंट प्रॅक्टिसचा क्वेश्चन आहे मित्रा तो हा नऊ दिवसासाठी दहा महिलांचे वेतन बावीसशे पन्नास रुपये आहे जर पुरुषाचे दैनिक वेतन हे महिलेच्या वेतनाचे दुप्पट असेल तर बावीसशे रुपये कमवण्यासाठी चार दिवसासाठी किती पुरुष नियुक्त करावे लागतील व्हिज्यूले जरी म्हटलं ना तर क्षणात तुमच्याला लॅन्सर निघतं कसं काढायचं बघा या ठिकाणी खूपच महत्त्वाचं आहे हे दहा जे आहे याला या डिवाईड करायचे शून्य शून्य की दोनशे पंचवीस झाले दोनशे पंचवीसला पुन्हा हे नऊ दिवस काय करायचे दोनशे पंचवीस डिवायडेड बाय नऊ नऊ एक नऊ 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 तीस सत्तावीस होते म्हणून नऊ दोन्ही अठरा चार झाले पंचेचाळीस नऊ पाचशे पंचेचाळीस यावरून असं सांगता येणार आहे पहिल्या स्टेटमेंटवरून एका दिवसासाठी एका महिलेचं दैनिक वेतन म्हणजे एका महिलेचं दैनिक वेतन एका दिवसाचं म्हटलं तर दैनिक वेतन पंचवीस रुपये झाले पुरुषाचं दैनिक वेतन किती होणार आहे मग ते महिलेच्या वेतनाचे दुप्पट म्हणजे पन्नास होणार आहे हे पन्नास कुठे मल्टिपल बाय कराल चार दिवसामध्ये तर हे किती झाले तर दोनशे झाले आता हे दोनशे कशाला डिवाइड करणार तर याला करणार झालं रे आन्सर बावीस से भागेने दोनशे दोन शून्य शून्य कॅन्सर झाले बे बेक बे अकरा पुरुष अकरा पुरुषांनी ते काम करावे व्हिज्युअली सेकंड ऑप्शन इज द ऑफ क्वेश्चन चेक करूया आहे मित्रांनो याचं जर आन्सर तुम्हाला व्हिज्युअली काढायचं असेल तर विदिन सम सेकंड मध्ये काढता येतं कसं ते तुम्हाला सांगतो की या ठिकाणी दहा आहे एक शून्य कट करा याला नऊचा चा भाग दिल्याबरोबर पंचवीस होते पंचवीसची ची दुप्पट पन्नास होते पन्नासची ची चौपट दोनशे होते आणि दोनशे ने भाग दिल्यानंतर शून्य शून्य कॅन्सर शून्य शून्य कॅन्सर बे एक बे 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 बेक बे अकरा पुरुष आन्सर येते ओके okay, या पद्धतीनं मी तुम्ही प्रत्येक क्वेश्चन हा फॉलो करा आपण कारकाम विकास संदर्भातील एक 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 महत्त्वाचा टाईप्स अभ्यासत आहोत त्यामधला हा जो टाईप्स आपण घेतलेला आहे अतिशय इम्पॉर्टंट घेतलेला आहे फोर्टी नंबरमध्ये आपण त्याला घेतला याच्यामध्ये व्हिज्युअली आन्सर आणण्याचं तुम्ही स्ट्रॅटेजी स्वतःमध्ये क्रिएट करा निश्चितचपणे तुम्हाला येणाऱ्या आगामी एक्झामिनेशनमध्ये हर एक क्वेश्चन्स हा परिचयाचा वाटेल जर परिचयाचा क्वेश्चन्स वाटला तर निश्चितचपणे तो, तो आपल्याला सोडवता येणार आहे थँक्स थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ